शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। हुड़केश्वर थाना क्षेत्र के पूर्व बालाजी नगर में बुधवार को दिन दहाड़े 3 से 4 युवकों ने पार्षद के पति पर हमला कर दिया है, साथ ही पिटाई भी की है। मिली जानकारी के अनुसार प्रकरण दर्ज किया गया है, आरोपियों की गिरफ्तारी होना अभी बाकी है। पूर्व बालाजी नगर निवासी राम कुंभलकर वह प्रभाग क्रमांक 32 के पार्षद कल्पना कुंभलकर के पति है। बुधवार की दोपहर करीब 2:30 बजे उनके घर के पास ही स्थित गार्डन में 3 से 4 युवक आपस में गाली गलौज व शोर शराबा कर रहे थे। इस कारण राम ने उन्हें फटकार लगाकर वहां से भागने का प्रयास किया। इस बात को लेकर राम का उनसे विवाद हुआ। राम कुंभलकर प्रभाग क्रमांक 32 पूर्व बालाजी नगर नागपुर रहिवासी, दुपारला मी 2:30 ते 3 वाजता गार्डन मध्ये अनेक तक्रारी असल्यामुळे मी तिथे पाहायला गेलो। जातानी मला काही मुलं योगा शेड मध्ये बसून दिसले। मी गाडी थांबून आतमध्ये गेलो असता गार्डनमध्ये एक 10 ते 15 पोरं तिथं गांजा पीत होते। तो धूळ दिसता मी त्यांना म्हटलं की अरे बाबा रे, इथं सगळ्या महिला फिरते, इथं सगळे वृद्ध नागरिक फिरतात, मग तुम्ही कशा का बा इथं गांजा पिऊन राहिले नाही, धूळ कसा वाचून राहिला। एवढं बोलल्याबरोबर ते पूर्णच्या पूर्ण पोरं उठून उभे झाले, खाली आले, असलेली शिवी गाडी घेऊन माझ्यावर तुटून पडले आणि माझ्यावर एवढा मोठा हमला केला। माझ्या डोक्याला कमीत कमी 13-14 पिचेस पडलेल्या, हाताला लागलेला आहे, दोन्ही हात लागलेले आहे आणि याची तक्रार मी हुडकेश्वर पोलीस स्टेशन इथे दिलेली आहे। आणि माझी अशी इच्छा आहे की जे असामाजिक तत्व इथे रोज चालतात, अनेकदा तक्रार करून सुद्धा इवन आम्ही PI साहेबाला दिले, हुडकेश्वर पोलीस स्टेशनला दिला आहे। सन्माननीय आदरणीय आमचे दक्षिण नागपूरचे आमदार महोदय, माननीय माझे आदरणीय बंधू मोहनजी मते यांनासुद्धा दिलेली आहे। आणि हे सगळं दिल्यानंतरही परिसरामध्ये आणि हे असामाजिक तत्व पोरांचं एवढा तिथं हे झालेलं आहे की आमच्या बहिणी, लहान मुली, माय बहीण तिथं सुरक्षित नाही आहे। याकरिता आज माझी एवढी हे झालेली आहे परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आहे। यावर ताबडतोब कारवाई करून त्या गुंड प्रवृत्तीच्या मुलांना शिक्षा झाली पाहिजे, एवढी माझी विनंती आहे। तैश में आकर युवकों ने राम कुंभलकर पर हमला बोल दिया, लात घूस से उनकी पिटाई कर सिर पर पत्थर दे मारा, जिससे राम का सर फूट गया है। भीड़ जमा होती देख युवक वहां से भाग निकले। घटित प्रकरण दर्ज किया गया है, आगे की जांच पुलिस कर रही है। NBC न्यूज के लिए क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।